नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता आज आपण खूपच पॉवरफुल एक कॅनॉन बनवलेली आहे. कॅनॉन म्हणजे तोप बनवलेली आहे पी व्ही सी पायपाचा उपयोग करून. तर हे बघा, इथे आपण एक टाकी फिट केलेली आहे जेणेकरून याच्यात आपल्याला नेहमी नेहमी कार्बेट टाकायचं काम नाही पडणार, म्हणजे हे ॲडव्हान्टेज आहे याचं. मित्रांनो, आपल्याला यूट्यूबवर असे बरेचसे व्हिडिओ मिळतील ज्यांनी हे दाखवलेलं आहे बनून, पण याच्यात आपण एक ॲडव्हान्स सिस्टम बनवलेलं आहे की याच्यात एक टाकी बसवलेली आहे आपण, जेणेकरून आपल्याला बार बार याच्यात कार्बेट रिफिल करायचं काम नाही पडणार. जसं लागलं तसं आपण या कॉकद्वारे गॅस याच्यामध्ये सोडणार आणि मग हे खटकं दाबायचं, मग ढळाल गण. मित्रांनो, याचा जो उपयोग आहे हे जंगली प्राण्याच्या, म्हणजे जंगली प्राणी जे असतात आपल्याला खूप परेशान करतात शेतकऱ्यांना आपल्या ते फसलचं, म्हणजे आपल्या शेतीमध्ये जे धान्य वगैरे उगते त्यांचं खूप नुकसान करतात. तर त्यासाठीच ही तोप आपण बनवलेली आहे. याच्या आवाजानं हे जे जंगली प्राणी हे पळून जातील आणि त्यांना कुठलीही इजा न होता ते याला घाबरून पळून जातील. मित्रांनो, मार्केटमध्ये अशा बरेचसे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे, म्हणजे जर तुम्हाला माकडं पळवायचे असतील किंवा जंगली डुकरं पळवायचे असतील तर गुल्लेर वगैरे, पण त्यांना त्यांच्या जीवाला क्षती पोहोचते, त्यांना थोडी दुखापत होते. त्याच्यासाठी हे अल्टरनेटिव्ह बेस्ट आहे माझ्या हिशोबानं. हे तुम्हाला बनवायलाही खूप इझी आहे, खूप सोपं आहे. जे शेतकरी आहे माझे मित्रमंडळी ते इझिली याला बनवू शकतात. बघा, इथे एंड कॅप लावलेली आहे 90 mm ची आणि हा 3 इंचीचा पाईप आहे. इथे एक रेड्युसर बसवलेला आहे 2.5 x 3 mm चं आणि बघा, इथे आपण सी पी व्ही सीचा उपयोग केलेला आहे जेणेकरून इथे ज्याच्यात प्रेशर राहणार ना, प्रेशरमुळे काय होते टाकी फुटण्याची भीती असते, त्याच्यामुळे याच्यात आपण सी पी व्ही सीचा इथे उपयोग घेतलेला आहे, कारण की हे थोडं मजबूत असते त्याच्यासाठी आपण याचा उपयोग इथे घेतलेला आहे. आणि इथे एक लायटर बसवलेला आहे आणि हे लायटर निघू शकते कारण की याच्यात जेव्हा आपण बार करतो ना त्याच्यामध्ये काजळी पकडते ते, त्याच्यामुळे याला काढून आपल्याला नेहमी नेहमी साफ करावं लागते. मित्रांनो, चला बघूया आपण. खूपच सोप्या पद्धतीत आपण हे बघणार आहे की याला कसं बनवायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. तर चला डबल याचा एकदा बार दाखवतो. इथे असं गॅस सोडायचा जसं लागला तसं आपल्याला, बस. नंतर याच्यात आपण थोडं कागद कोंबू. आवाज तर ऐकलाच तुम्ही अगोदर, खूप लाऊडली आवाज, खूप खतरनाक आवाज होते याचा. बघा आता बघू शकता खूपच खतरनाक आवाज आहे याचा. याच्या आवाजाने पूर्ण माकडं वगैरे पळून जाणार, कुठे थांबणार नाही शेतामध्ये, आणि शिवाय त्यांना कुठली इजाही होणार नाही, फक्त आवाजाला घाबरून ते पळून जातील. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. चला तर मग मित्रांनो, बघूया आपल्याला तोप बनवण्यासाठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लागणार, म्हणजे छोटे मोठे आपल्याला काही साहित्य लागतील. तर हे एक लायटर बघा, हे 40 ते 50 रुपयाच्या रेंजमधलं लायटर आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एक लोकल येते 20 रुपयापर्यंत तेही वापरू शकता, पण ते एक लवकर खराब होते, दोनदा तीनदा यूज केल्याच्या नंतर ते खराब होऊन जाते. आणि हे एक ब्लेड आहे, हेक्सा ब्लेड म्हणतात याला. तर हे आपल्याला हार्डवेअरवर इझिली मिळते, नाही तर तुमच्या घरीही अवेलेबल असू शकते. आणि दुसरी बघा, हे छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट आपल्याला लागणार ते, जेणेकरून आपल्याला हरबळायचं काम नाही पडणार. आणि हे एक रेड्युसर आहे, बघू शकता 3 ते 2.5 इंची, म्हणजे हे इथे हे जे तोंड बसलेलं आहे पुढे, हे 2.5 इंचीचा पाईप याच्यात मी बसवणार आणि नंतर मागे 3 इंचीचा पाईप याच्यामध्ये बसवणार, म्हणजे हे एक रेड्युसर आपल्याला लागणार आहे. तर बघा या प्रकारे हे बसेल. आणि हे एक एंड कॅप आहे जी 3 इंचीचीच आहे, 90 mm ची. तर चला याला आपण पहिले व्यवस्थितपणे घासून घेऊया जेणेकरून आपले जे सुलोचन वगैरे व्यवस्थित चिपकून हे उडून ना जाणार असं आपल्याला काहीतरी करावं लागेल, कारण की याचं जे प्रेशर असते ते खूपच असते. त्याच्यामुळे याला व्यवस्थितपणे घासून याला आपल्याला सुलोचन येते ना पायपाचं, पी व्ही सी पायपाचं, त्यानेच व्यवस्थितपणे याला चिपकून घ्यायचं आहे. तुम्हाला काही फेविक्विक वगैरे वापरायची जरूरत नाही आहे, सुलोचनच व्यवस्थितपणे काम करेल पी व्ही सी पायपावर. हवं तर तुम्ही वापरू शकता एमसील, मोठं जे सुपर बॉन्ड येते ना बाजूला पडेल दिसत असेल तुम्हाला, तेही आपण वापरू शकतो. हे बी छान आहे. तर या प्रकारे याला घासून घेतलं मी. आता हे घासल्याने काय होईल की एकदम हे परफेक्ट बसेल आणि याचा जॉईंट एकदम मजबूत होऊन जाईल, म्हणजे हे तुटेल पण इथून निघणार नाही. तर चला परत एकदा याला मी हेक्साने थोडं घासून घेतो, जेणेकरून याच्यात काय होते थोडं मजबूती येऊन जाते याला, कारण की आपली जी बंदूक आहे ती खूपच डेंजर आहे. तर बघा हे एक सोल्युशन आहे. तर हेही आपल्याला हार्डवेअरवर, म्हणजे मोटरीचं जिथे सामान भेटते तिथेच मिळून जाते, पाईप वगैरे तिथेच आपल्याला हे सर्व सामान भेटून जाते. तर चला मी याला बघा लावून घेतलेलं आहे पूर्ण व्यवस्थितपणे. तर ही एंड कॅप मी बसून याच्यामध्ये व्यवस्थितपणे याला टाईट करून घेणार.
चला याला थोडं ठोकून घेऊया. याच्या खाली एक कपडा ठेवतो मी आणि व्यवस्थितपणे याला ठोकून चांगल्या प्रकारे बसून द्यायचं आहे. तर बघा समोरचंही तोंड परत घासून घ्यायचं आहे. प्रत्येक पार्ट जे आपण जिथं जॉईंट मारणार तिथं त्याला व्यवस्थितपणे घासून घ्यायचं आहे. बघा या रेड्युसरलाही मी घासून घेतलं आहे समोरून आणि त्यामध्ये आता सोल्युशन टाकून त्याला व्यवस्थितपणे फिक्स करून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे याला व्यवस्थितपणे सोल्युशन व्यवस्थितपणे लावायचं आहे. हे सोल्युशन एकदा बसल्यानंतर हे निघत नाही, मग तुम्हाला इथून डायरेक्ट पाईपच कापावं लागेल. तर बघा हे व्यवस्थितपणे बसलेलं आहे. तर दुसराही आपण जे शेवटचं टोक आहे तेही बसून देणार आहे. ही आपल्या तोपची जी पुढचं नळी आहे, आपली बंदुकीला कशी नळी असतील पुढे ती नळी आहे. तर बघा हे आपण तोपचं जे पुढचं तोंड आहे ते बसवलेलं आहे. याला व्यवस्थितपणे मी ठोकून घेतलं आणि हे फिक्स झालेलं आहे. जवळपास आता आपल्या तोपने आकार घेतलेला आहे. तर आता याला आपल्याला पुढे एक लायटर बसवावं लागेल. त्याआधी आपण दुसरे काम करू. आपल्याला याच्यावर टाकी बनवायची आहे, कारण की आपल्याला याच्यामध्ये गॅस नेहमी रिफिल करायची जरूरत नाही म्हणून आपण एक टाकी बनवणार आहे. त्यासाठी मी बघा सी पी व्ही सी पाईपाचा यूज करत आहे. हा जो पाईप आहे 1.5 इंचीचा आहे, मला 2 इंची भेटला नाही, त्यासाठी मी 1.5 इंचीच यूज करत आहे. तुम्हाला जर 2 इंचीचा जर भेटला तर लई चांगलं होईल राव, कारण की त्याच्यात मग गॅस जास्त बसणार साहजिक आहे. तर यालाही व्यवस्थितपणे चिपकून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर होल्टेज लावायचं आहे. याला काळजी घ्यायची आहे व्यवस्थितपणे, जेवढं होईल तेवढं याला कुठून लीक नाही झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण की याच्यामध्ये गॅस राहणार. तर हे एक कॉक बसवायचं आहे आपल्याला तिथं. हे जे स्प्रे पंप येतात आपले बॅटरीवरचे, त्याचा कॉक आहे हा. तर हे आपण या झाकणामध्ये बघा मी एक होल पाडलेला आहे, त्याच्यामध्ये उलटं बसवायचं आहे जेणेकरून याला पुढून आपण कॉक लावणार इकून आणि मग हे टाईट होऊन जाणार. तर याला व्यवस्थितपणे आपण ग्लूने किंवा व्यवस्थितपणे सोल्युशनने टाईट करून घ्यायचं आहे. तर मी त्यासाठी याला फेवी टाईटचा यूज केलेला आहे त्याच्यासाठी आणि डबल हे सोल्युशन बी याच्यात टाकलेलं आहे. तर बघा हे एकदम फिक्स झालेलं आहे व्यवस्थितपणे. हवं तर त्याला एक परत एमसीलही लावू शकता तुम्ही, पण जरूरत नाही पडणार. परत मी वरून इथून सोल्युशन टाकून देतो आणि याच्यावरून नंतर आपल्याला जे आपलं हे आहे होल टाईट ते बी बसून द्यायचं आहे जेणेकरून इथून लीक नाही करणार. तसंही लीक करत नाही पण काळजी घेतलेली बरं आहे. आता बघा इथे आपण एक हा कॉक काय म्हणतो त्याला इथे एक तोंड बसवायचं आहे जेणेकरून आपल्याला याच्यातून कार्बेट टाकायचं आहे आणि नंतर झाकण याच्यावरून बंद केल्यानंतर इथून पूर्ण हे बंद होऊन जाणार. तर थोडक्यात हे बोटलचं जसं तोंड असते तसं आपल्याला इथं हे पाईपाचा एक तुकडा इथे बसवायचा आहे. आपल्याला लोखंडी हे मी गरम करून याच्यामध्ये बसवत आहे. तर बघा याच्यासाठी बी मी फेवी टाईटचा यूज करत आहे. हेवी लाईट आहे, सॉरी हेवी लाईट एकदम चांगला असते. याचा बी जॉईंट खूपच फास्टमध्ये वर्क करते. हे पुन्हा जॉईंट बी खूप भारी राहतो. याचा वर्क म्हणजे असं जवळपास 5 मिनिटात हे सेट होऊन जाते. तर चला याला व्यवस्थितपणे आपण पकडणे एकदम टाईट करून घेऊ जेणेकरून हे प्रेशर राहणार याच्यावर. त्याला व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. आपण याच्यावर जे हेवी लाईटचा ग्लू टाकलेला आहे म्हणजे तो एकदम चांगल्या प्रकारे चिपकते. नंतर परत आपण याला एमसीलनेही टाईट म्हणजे एमसीलनेही याला व्यवस्थितपणे चिपकून घेणार, कारण की याचं जे प्रेशर आहे याच्यात गॅसचं प्रेशर राहणार. तर हे थोडं याला आपल्याला व्यवस्थितपणे याला एमसीलनं चांगल्या प्रकारे याला टाईटच करून घेणं आहे. परत आपण याच्यावर थोडं सोल्युशन टाकणार म्हणजे जेणेकरून एमसील बी खूप पक्क होऊन जाणार. तर बघा एकदम छान प्रकारे मी याला लावून घेतलेलं आहे. तर या प्रकारे आपण इथे झाकण लावणार. त्याआधी आपण याच्यावर बघा हे जे एमसीलने एकदम व्यवस्थितपणे टाईट झालेलं आहे. त्याच्यावर आपण जो आहे हा टेप लावणार आहे जेणेकरून हे लीक नाही होणार. त्यानंतर बघा याला आपण थोडं उन्हात सुकायला ठेवणार लगभग 5 ते 10 मिनटं. त्यानंतर इथे आपण याच्यावर असं हे स्टे राहील म्हणजे याच्यावर बनून राहणार. तर याला आपण कापून दोन इथे स्टँड तयार करू म्हणजे हे पी व्ही सी पाईपाचं एक स्टँड तयार करू आपण. पण स्टॅपलॉन टेप लावायला विसरू नका, कारण की त्यातून गॅस लीक होऊन जाणार.
बघा इथे एक रबर लावलं मी, रबरने आपण याला असं इथून ओढून इकून एक याला ताराची हूक तयार केली आणि या प्रकारे हे इथून बसून जाणार. म्हणजे आपलं जे पाणी गॅसची टाकी आहे ती एकदम इथे फिट राहणार. तर दोन साईडला आपण अशा बनवलेल्या आहे क्लिपा. तर चला ही टाकी याच्यामध्ये मी बसून देतो. ठीक आहे, ही टाकी याच्यात बसलेली आहे आणि ही नळी गॅसची आपण इथे एक होल पाडून तिथे एक केचपेनचं एक टोपण लावलेलं आहे तर त्याच्यात बसून द्यायची. म्हणजे याच्यातून गॅस सोडला तर आपला गॅस आपल्या गनमध्ये जाणार, म्हणजे टोपीत जाणार आणि स्फोट होणार. तर बघा हे जे कॅल्शियम कार्बेटचे तुकडे छोटे छोटे केले मी, कारण की आपलं जे पायपाचं तोंड आहे ते होल लहान आहे थोडं सुराग त्याचं, तर त्याच्यात टाकून देतो मी आणि परत त्याचं झाकण लावून घेणार आपण. कॅल्शियम कार्बेटमधून ॲसिटिलिन गॅस रिलीज होतो, तो खूप फ्लेमेबल असतो, एकदम हाय ज्वलनशील असतो, तो खूप डेंजर असतो. तर चला याला आता आपण ट्राय करून पाहणार आहे. तर हे बाजून तू आता याचं काम झालं, तर चला तर बघू शकता मित्रांनो खूपच मोठा आवाज होतो या तोपचा. तर आशा करतो आजची तोप तुम्हाला नक्की आवडली असणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून टाका. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.